देशभरात शनिवारी मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली मात्र रविवारी मुंबईसह राज्यात लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे कोविन ॲपमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात शनिवारी दोनशे पंच्याऐंशी सेंटरमध्ये लसीकरण झाले पंधरा हजारहून अधिक लोकांना लस टोचण्यात आली ऑफलाईन माध्यमातून लसीकरण करू नये असे केंद्र सरकारचे आदेश असल्याने हे लसीकरण बंद केले आहेत कोविन ॲपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रविवारी लसीकरण रद्द करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे सोमवारी लसीकरण होईल मात्र ते कमी प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणाला शनिवारी तालुक तानिक तारीख सोळा भारतात सुरुवात झाली आहे कोरोना विरुद्धच्या लढाईच्या ऐतिहासिक निर्णय क्षण म्हणून या लसीकरणाकडे पाहिले जात आहे सकाळी साडे दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेबनेरच्या माध्यमातून नागरिकांसह देशभरातील लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना उद्देशून भाषण केले त्यानंतर लसीकरणाला सुरुवात झाली नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ